तीन ओवर मैच चार ओवर चार षटकांचा सामना असेल लोहारवाडीचे प्रियांक आपल्याला विनंती आपण व्यासपीठाशी आयोजकांशी संपर्क साधत आहे आदरणीय अनिल बागल साहेब यांचं या मैदानावरती आगमन झालंय आयोजकांच्या वतीने आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक 11:24 पहिला चेंडू पडतोय पहिला चेंडू काय फटका गेलाय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू गेलाय पहिला चेंडू वरती चौकार येतोय कुमार किरण काटेकरच्या बॅट मधून भेटतो यांचा सत्कार सूरज बागड यांच्या हस्ते होतोय मानाची उबदार शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सावकार डाबाचे मालक नितीन भैया शेवाळे यांचा आयोजकांच्या वतीने सत्कार केला जातोय आणि आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे अनिल बागल यांचा सत्कार प्रियंक पायमल यांच्या हस्ते केला जातोय आदरणीय अनिल बागल साहेब आपल्याला विनंती आपला सत्कार केला जातोय आयोजकांच्या वतीनं प्लीज आपण सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती हजर राहायचं आहे गेली खरं तर श्रीकांत दादाने आम्हाला सांगितलं होतं किरण काटेकर 50,000 चॅलेंज लावली होती आणि आता ते सिद्ध करून दाखवतोय 14-3 चेंडू मध्ये 14 धावा आपल्या धावपळकावरती पाहायला भेटतात पुन्हा एकदा फाईनल क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे चेंडू निघून जातो बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला भेटतोय फाईनल क्षेत्रामध्ये सुंदर सिंगल धाव आपल्याला पाहायला भेटली 19 धावा धावपळकावरती पाहायला भेटतात कमालीची सुंदर फलंदाजी किरण काटेकरची आपल्याला या महत्वाच्या सामन्यामध्ये पाहायला भेटते मोठा खेळाडू कधी असतो ना मित्रांनो जेव्हा संघाला गरज असते आणि त्या क्षणी केलेली फलंदाजी तीच त्या मोठ्या खेळाडूची ओळख असते आणि ती ओळख आता दाखवताना किरण काटेकर या मैदानावरती पाहायला भेटतोय सुंदर फटका फॅडोशिप करायचा होता सिंगल धाव या चेंडूवरती पाहायला भेटते धावपळकावरती धावा पाहायला भेटतायत 20 धावा यानंतर आपण आदरणीय अनिल कोळेकर साहेब यांचाही आयोजकांच्या वतीने सत्कार केला जातोय आपल्याला विनंती आपण सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती हजर राहायचा आहे यानंतर आदरणीय निमित्त पांडेजी आपलाही आयोजकांच्या वतीने सत्कार केला जातोय आपल्याला विनंती आपण सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती हजर राहायचा आहे मानाची उबदार शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जातोय खर तर आज दिवसभर पाहिलं ना या लोहारवाडीनं मला वाटतं अक्का कराड तालुका पिंजून काढला असेल सन्मान चिन्हांच्या माध्यमातून काय सन्मान केला जातोय आज या व्यासपीठावरती अक्षरशः प्रत्येक मान्यवर या मैदानावरती
सत्कार सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ माध्यमातून लोहारवाडी गावाच्या माध्यमातून सत्कार केला जातोय. अप्रतिम नियोजन या लोहारवाडी गावाच्या माध्यमातून 1,00,000 रुपयांचं बक्षीस कराड तालुका क्रिकेट असोसिएशन मधील पश्चिम महाराष्ट्रातील पहिली स्पर्धा असेल जी कराड तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत मुंबईमध्ये 1,00,000 रुपयांचं बक्षीस ठेवणारी पहिली स्पर्धा. दोन दबा आदरणीय तुषार जाधव साहेब आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. आयोजकांच्या वतीने आपला सत्कार केला जातोय. प्लीज आपण सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती हजर राहायचंय. सुंदर फटका खेळला गेलाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट झालंय. दोन धावेच्या मतीने धावसंख्येमध्ये बदल झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 24 या धावसंख्येवरती. अतिशय महत्वाचा सामना जो संघ जिंकेल तो पोहोचेल नरसिंह चषक 2023 चा बक्षीस पात्र संघ. कोणता संघ ठरेल बक्षीस पात्र ते पाहावं लागेल. मोठा फटका खेळलाय पहिले क्षेत्रावर. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या पाठीमागे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण चांगली फेकी चांगली गोलंदाजी विकीच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडूचा सामना केलाय. 5 धावा खर्च केल्या गेल्या विकीच्या माध्यमातून. धावपलकावरती धावा पाहायला मिळतात 25 धावा. खरं तर मॅन्डेटरी पॉवरप्लेच्या षटकामध्ये कशा पद्धतीने आक्रमण करायचं याचं उत्तम उदाहरण या किरण काटेकरनं आज दाखवून दिलंय. 20 धावा खर्च केल्या गेल्या अनिल काटे किरण काटेकरच्या बॅट मधून आपल्याला पाहायला. पुन्हा एकदा मोठा फटका डान्सिंग डाऊन द ग्राउंड. मीड आपला क्षेत्ररक्षक आहे. धक्का क्रमांक बसतोय पहिला गोठेवाडी संघाला. चिंतेचं वातावरण बनलंय गोठेवाडीच्या डगआउट मध्ये. पण चिंतेचं कारण चिंतेचं टेन्शन घ्यायचं काम नाही असा आदेश कळंत्री मला वाटतं डगआउट मध्ये सांगून आला असेल. कारण मित्रांनो त्याच्याकडे जे जिद्द आहे ना. आदेश कळंत्रे एक सुंदर खेळाडू मैदानामध्ये एंटर होताना पाहायला मिळतोय. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो ना तेव्हा तेव्हा या खेळाडूची एंट्री फिक्स असते. जेव्हा जेव्हा रिस्क असते ना तेव्हा तेव्हा या आदेश कळंत्रेची एंट्री फिक्स असते. त्यामुळे आता मैदानावरती एंटर होताना पाहायला मिळतोय आदेश कळंत्रे. धावपलकावरती धावा पाहायला मिळतात 25 धावा गडीबाद होत आहेत पहिला किरण काटेकरच्या माध्यमातून. 4 चेंडूचा सामना संपलाय. 25 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. अतिशय महत्वाचा सामना बक्षीस पात्र सामना. कोणता संघ जाईल बक्षीस पात्र क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये. कोणता संघ जाऊन पोहोचेल सेमीफायनल साठी ते पाहावं लागेल. सुंदर फटका फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळलाय. पंचांचा इशारा आलाय. अगदी जमिनीला गुदगुल्या करत चेंडू निघून गेलाय सीमा रेषेच्या बाहेर चौकार. सुंदर फटका ओळखलं जागा बनवली आणि खेळून काढलाय पॉईंट क्षेत्रामध्ये. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक होता. थोडस फंबलिंग जरूर झाले. दोन धबा या चेंडूवरती पाहायला भेटतील. धबांचा विचार केला तर धबा धावपलकावरती पाहायला भेटतायत 31 धबा. कॅल्क्युलेशन क्रिकेट कॅल्क्युलेशन करून क्रिकेट खेळतोय हा आदेश कळंत्रे या मैदानावरती पाहायला भेटतोय. दोन षटकांचा वादळी खेळ संपलाय. 31 धबा धावपलकावरती पाहायला भेटतायत. बघा आयोजकांची बक्षीस आता इथे पहा मित्रांनो बक्षिसांचा वर्षाव केला जातोय. अक्षरशः मला वाटतं सन्मान चिन्ह बक्षीस ट्रॉफी वॉच ब्लूटूथ हेडफोन काय बक्षीस आज या लोहारवाडी गावात या कराड तालुका क्रिकेट असोसिएशनच्या खेळाडूंसाठी दिली आहेत. मित्रांनो बघा बायसिकल कूलर अक्षरशः मित्रांनो क्रिकेट खेळायला नारळाच्या बॅटनं कित्येक खेळाडू बॅट खेळते क्रिकेट खेळले असतील. पण आज मित्रांनो पहा 12 खेळाडूंकडे 12 बॅट आहेत. 10,000 रुपयांचं बक्षीस असायचं 2010-11 साली. आज 1,00,000 रुपयांचं बक्षीस या लोहारवाडी गावानं ठेवलं या मैदानावरती. तिसरं षटक
अतिशय महत्वाचं षटक ऑन दी स्ट्राइक अक्षय ढपळे 31 धावा धावपळकावरती पाहायला भेटत. फुल करायचा होता, प्रॉपर टाइमिंग पाहायला भेटत नाहीये, शॉर्ट में नाहीये दम, रन मिलेंगे कम. एकच धाव ऍड होताना पाहायला भेटेल. सुंदर चेंडू, यष्टांचा वेध घेतलाय थोडासा. तुम्ही जर पाठी मागून दार उपन ठेवला तर तुमच्या घरामध्ये नक्की चोरी होईल, आणि ती चोरी झाली आहे इथे. त्रिफळाचित भात झालाय आदेश कलंत्रे. धक्का क्रमांक बसलाय गोटेवाडी संघाला दुसरा. धावा पाहायला भेटतायत 32 धावा. आज रोहित पाटीलच्या जर समोर जर धावाचा विचार केला ना तर कमीत कमी 4 षटकामध्ये 70 धावा माराव्या लागतील, कारण आज दिवसभर जी फलंदाजी केली आहे रोहित पाटीलने त्याच्यासाठी या 40-45 धावा दिवसाचा जर विचार केला तर रोहित पाटीलचा आज दिवस आहे. आणि मित्रांनो, जेव्हा जेव्हा दिवस असतो ना तेव्हा तेव्हा त्याला कोणताही गोलंदाज त्याच्या समोर असू द्या काही फरक पडत नाही, पण मित्रांनो समोर तितकाच ताकदीचा संघ आहे गोटेवाडी आहे. हरणारा संघ नाही आहे, शेवटच्या क्षणापर्यंत बाजी मारणारा, शेवटच्या क्षणामध्ये निकाल पलटवणारा संघ आहे. त्याच्यामुळे कोणाला कमी लेखून चालणार नाही. सुंदर झेल पकडलाय, अजून एक धक्का बसतोय. अक्षय भैया तंबूच्या दिशेने परततोय. संतोष माटेकर साहेब यांचं या मैदानावरती आगमन झालंय. आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय गणेश माटेकर साहेब आपल्याला विनंती आहे. आयोजकांच्या वतीनं आपला स्वागत सन्मान सत्कार केला जाईल. प्लीज आपल्याला विनंती, आपण सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती हजर राहायचं आहे. मित्रांनो, आज मुंबईमध्ये नवीन एक फॉर्मॅट तयार झालाय 40+. आज मला वाटतं स्टेजवरती बसणारे मान्यवर सुद्धा मनामध्ये विचार करत असतील आम्ही पण पुढल्या वर्षी क्रिकेट खेळू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे मिडॉनला, फंबलिंग झाले, दुसऱ्या धावायचा प्रयत्न केलाय. एकच धाव, चांगला बॅकअप होत, चांगला कव्हर केला. एकच धाव या चेंडूवरती पाहायला भेटेल. 33 धावा, 2 षटकांचा विचार केला तर धावांचा ओघ भरपूर होता, त्यानंतर कुठेतरी संत गतीची फलंदाजी फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला भेटते. अकू टप्पाचा चेंडू वारंवार ऑन साइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न अक्षय डपळेच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. मेरिटचा क्रिकेट खेळताना नक्कीच अक्षय डपळे पाहायला भेटत नाही, जिकडे चेंडू येईल तिकडे फटके खेळण्याचा प्रयत्न आतापर्यंत अक्षय डपळेच्या माध्यमातून पाहायला भेटत नाही. त्याच्यामुळे कुठेतरी डॉट पर्यंत चेंडू खेळताना अक्षय डपळे आपल्याला पाहायला भेटतोय. अजूनही एकही मोठा फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला भेटला नाही. 33 धावा धावपळकावरती पाहायला भेटतायत. तिसरं षटक प्रगतीपथावरती म्हणावं लागेल. फुलटॉस चेंडू, मोठा फटका खेळायचा होता, पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत, 2 चेंडूच्या पाठलाग करतायत रोहित पाटील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला, तिसरी धाव पूर्ण होईल का? कमालीचं रनिंग बिटवीन द विकेट. मित्रांनो पहा, गोटेवाडी संघ तरुण खेळाडूंचा भरणा आहे. अक्षय डपळे एकमेव असा आहे ज्याचं लग्न झालंय, बाकी सगळे अनमॅरिड खेळाडू आहेत. अनमॅरिड खेळाडू म्हणलं की तुम्हाला माहिती आहे धुमाखो. आणि या मैदानावरती आज गोटेवाडी धुमाखो घालेल का ते पाहावं लागेल. समोर संघ तितक्या ताकदीचा आहे, कोणाला कमी लेखून चालणार नाही, कारण आजचा दिवस रोहित पाटीलचा आहे असं वाटतंय. पण गोटेवाडी समोर आहे, त्याच्यामुळे काय होईल काय नाही, काय होईल काय बिघडेल, कोण जिंकेल शेवटच्या या महत्वाच्या सामन्यामध्ये पाहावं लागेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकावरती धावा पाहायला भेटत 36 धावा. शेवटचं षटक अतिशय महत्वाचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक. काय होईल स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये, आणि जबाबदारी घेतली स्वतःच्या खांद्यावरती रोहित पाटील. वांगी प्रीमियर लीग ज्या खेळाडूनं गाजवली, खरं तर कराड प्रीमियर लीग
ज्या राजू कंकण गाजवली त्यास कराड तालुक्यातील हे दोन रत्न, एका बाजूला राजू कंक तर ज्यांनी कराड प्रीमियर लीग मध्ये गाजवली तोच फलंदाज आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला भेटतो. सुंदर फटका, क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या पाठीमागे, चांगलं क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावायचा प्रयत्न केलाय. दोन धावा पूर्ण होताना पाहायला भेट आहेत. शेवटचं षटक कमीत कमी जर या बुरबुशी इलेव्हन संघाला रोखायचं असेल तर 55 प्लस धावा कराव्या लागतील, कारण प्रत्येकाला रोहित पाटीलच्या विकेटचं महत्व माहिती आहे. धावांचा विचार केला तर 38 धावा धावपलकावरती पाहायला भेट आहेत. अजूनही 5 चेंडू बाकी, लॉग ओव्हरचं षटक, आकू टप्पाचा चेंडू, पुल पॉवरफुल ब्युटिफुल षटकार. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट, आणि तेच आता पाहायला भेट आहे. कधी कधी फॉर्म नसतो पण मित्रांनो तुमच्याकडे जो क्लास असतो ना त्याला कोडीज रोखू शकत नाही, आणि तो क्लास या अक्षय डोपळ्याचा पाठीमागल्या चेंडूवरती पाहायला भेटला. दोन धावा पूर्ण होत आहेत आतापर्यंत. शेवटच्या षटकामध्ये जर विचार केला तर 10 धावा खर्च केल्या गेल्या रोहित पाटीलच्या माध्यमातून. थोडस खराब गोलंदाजी बनावं लागेल. अजूनही चेंडूचा विचार केला तर 3 चेंडू बाकी, धावपलकावरती धावा पाहायला भेटत आहेत. 46 धावा, अजून 10 धावा काढणं गरजेचं असेल. मनामध्ये भरपूर कॅल्क्युलेशन चालू आहेत, कोणता संघ जाईल, कारण वर्षभर चर्चा कोणाची राहील तर या लोहारवाडी नरसिंह चषक 2023 च्या विजेता अंतिम 4 संघांची वर्षभर चर्चा राहील. 1 लाख रुपयांच्या टुर्नामेंट मध्ये कोणता संघ जिंकला पुन्हा एकदा ओळखलं. थोडासा लोअर फुलटॉस चेंडू टाकला होता, अक्षयच्या बाट आणि बॉलचा संपर्क नाहीये, थेट यष्टांचा वेद घेतोय आणि अजून एक धक्का बसतो गोटेवाडी संघाला. 46 धावा धावपलकावरती पाहायला भेट आहेत. शेवटचा चेंडू आणि नवीन फलंदाज एंटर होताना पाहायला भेटतोय. दोन चेंडू बाकी, धावपलकावरती धावा पाहायला भेट आहेत. 46 धावा, नवीन फलंदाज एंटर होताना पाहायला भेटतोय. संदेश कळंत्रे, अकोटाबाचा चेंडू पूल केलाय क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या मार्गाने. दोन धावा होतील का पूर्ण? दोन धावा पूर्ण केल्या गेल्या. युवा खेळाडू आहेत मित्रांनो, छोट्या धावा काढण्यामध्ये खूप माहीर असे मानले जातात या गोटेवाडी संघाचे खेळाडू. खरं तर चिक्की सिंगल कशी काढायची हे जर कराड तालुक्यातील कोणत्या संघाकडून शिकायचं असेल तर हे उत्तम उदाहरण आपल्याला गोटेवाडी संघ मैदानावरती देताना पाहायला भेटतात. अकूट टप्पाचा चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू खेळलाय, पण मग क्षेत्ररक्षक आहेत. लेझी क्रिकेट मैदानावरती पाहायला भेटतंय. तीन धावा पूर्ण झाल्यात आणि धावपलकावरती धावा पाहायला भेट आहेत. 51 धावा, यानंतर होणारा सामना येळवा स्पोर्ट्स येळगाव विपक्ष शूज चंबो काजरवाडी या दोन संघामध्ये पुढील सामना होईल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण 2 मिनिटात टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. आपल्या नाणेबिकेचा कौल केला जाईल आणि डी ग्रुप मधील पहिली लढत आपल्याला पाहायला भेटेल या दोन संघामध्ये. आणि येळवा स्पोर्ट्स येळगाव शिव शंभो काजरवाडी लव स्टार 11 शेवाळवाडी आणि शिवप्रेमी साई शिरंबे संघाला विनंती आहे. 20 मिनिटं आपल्याला 4 षटकांसाठी दिली जातील, त्यामध्ये आपल्याला 3 षटकांमध्ये 15 मिनिटं युज करायची आहे. जर 15 मिनिटांच्या वरती जर तुम्ही युज केली
जर तर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक थर्टी या सर्कल मध्ये एक्स्ट्रा लावावा लागेल। त्यानंतर तुमचा 12वा खेळाडू हा समालोचन कक्षामध्ये स्कोरेजवळ असणं गरजेचं असेल, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल। जिंकण्यासाठी 52 धावांची गरज। बुरभुशी 11 संघासमोर एका बाजूला गोटेवाडी तर दुसऱ्या बाजूला बुरभुशी 11। कोणता संघ जिंकेल? नरसिंह चषक 2023 बक्षीस पात्र सामना। असते पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल। एओबा स्पोर्ट्स एगाव विपक्ष शिव शंभो काजरवाडी या दोन संघांमध्ये पुढील सामना होईल। येळोबा स्पोर्ट्स येळगाव विपक्ष शिव शंभो काजरवाडी या दोन संघाच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल केला जातोय। मान्यवर अनिल कोळेकर साहेब यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय। हॅलो अनिल कोळेकर साहेब, प्लीज 2 मिनिटं आपण आयोजकांबद्दल प्लीज आपण आयोजकांबद्दल आपल्या हॅलो हॅलो 2 मिनिटं आयोजनाबद्दल आपण मत व्यक्त करायचं आहे। अनिल कोळेकर साहेब आणि दोन्ही संघाचे संघनायक प्लीज आपलं सर 2 मिनिटांचं मत व्यक्त करा आयोजकांबद्दल। एका बाजूला प्रशांत घोषे तर दुसऱ्या बाजूला दीपक मोहिते। हॅलो आयोजनाबद्दल हा टॉस झालेला आहे। टॉस कोणी जिंकलाय? यागाव या संघाने टॉस जिंकून आपला निर्णय करतील। आयोजनाबद्दल त्यांचे दोन काही शब्द असेल ते आपण व्यक्त करतील अशी मान्यवरांना विनंती आहे। 52 धावांचा वार, मांडरी पॉवर प्लेचं षटक। खरं तर म्हणतात ना मित्रांनो, तुम्ही सर्वप्रथम मी अभिनंदन करेन की नरसिंह क्रिकेट स्पोर्ट्स लोहारवाडी यांनी ज्या प्रकारचं आयोजन केलेलं आहे ते अप्रतिम असं आयोजन आहे। कराड क्रिकेट असोसिएशन मधलं एक म्हणजे असं अप्रतिम असं मॅनेज केलेलं हा इव्हेंट आत्तापर्यंत पार पडलेला आहे आणि मी अभिनंदन करेन की ही स्पर्धा येत्या काळात पण अजून चांगल्या रीतीने होईल। थँक्यू। काजरवाडी संघाला सुद्धा 2 मिनिटं बोलण्याचा प्रयत्न दिला जाईल। पहिल्यांदा अभिनंदन म्हणतो लोहारवाडीचं, कारण एवढी मोठी आम्हाला टुर्नामेंट खेळायला त्यांना हे केलं आहे, ऑर्गनाईज केलं आहे त्यांनी। मला फर्स्ट पहिलीच टुर्नामेंट असेल एवढी मोठी टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे त्यांनी। चला मान्यवरांचे आभार, खूप खूप आभार। सामनाला सुरुवात होते। 52 धावांचा आव्हान। ऑन द स्ट्राइक रोहित पाटील, नॉन सेकंडला किरण। गोलंदाजी मार्ग वरती किरण काटेकर। फुलटॉस चेंडू, लॉलीपॉप चेंडू फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर। पहिला चेंडू वरती धावांचा श्री गणेशा, धावांचं अकाउंट ओपन होत आहे बुरभुशी 11 संघाचं। 4 धावांनी 4 धावा धावफलकावरती ऍड होताना पाहायला भेटतील। 4 धावा धावसंख्येवरती ऍड होताना पाहायला भेटतील। एका चेंडूचा सामना संपलाय, 4 धावा धावफलकावरती पाहायला।
आज कुणाची चर्चा होईल या कराड तालुक्यामध्ये, या मैदानावरची चर्चा आज कराड तालुक्यामध्ये नक्की रंगेल. चांगला चेंडू, काय चेंडू टाकलाय मित्रांनो, पहा टीट फॉर टॅट. चौकार मारल्यानंतर अक्षरशः यॉर्कर चेंडू टाकला गेलाय. खर तर सर्वात सुरक्षित चेंडू जर क्रिकेट मधला कोणता असेल तर यॉर्कर. पुन्हा एकदा पाडेल स्वीप, चेंडू गेलाय, वन बाउंस ओव्हर दिलो, चौकार. दोन चौकार आपल्याला या रोहित पाटीलच्या बॅट मधून आतापर्यंत पाहायला भेटतात. 52 धावांचं उत्तर अर्धात जर पाहिलं ना, एक आव्हान दिलं गेलंय गोटेवाडी संघानं बोर्बिश 11 संघासमोर. रिव्हर्सिंगचा फटका, पुन्हा एकदा ओळखलं गॅप, तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू गेलाय गॅप मधून सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. बिरला अदानी अंबानी नाही, आज फक्त या सबसे कातिल रोहित पाटील असंच म्हणावं लागेल या मैदानावरती. अक्षरशः काल पाहिलं अश्विन बैलाची बैलाचा वाढदिवस होता आणि सातारा तालुक्यातील जावळी गावामध्ये गौतमी पाटीलला आणली होती. आज या कराड तालुक्यानं मला वाटतं रोहित पाटीलला रात्री रोहित पाटीलने गौतमी पाटीलचा कार्यक्रम बघितलेला दिसतोय. आज तुफान फॉर्म मध्ये पाहायला भेटतो रोहित पाटील, सबसे कातिल रोहित पाटील. सुंदर चेंडू पंचांकडे अपील केली, पंचांच्या इशाराची वाट पाहतोय. पंचसाठी थर्ड अंपायर दिलं गेलंय, पंच निलेश महाजन सर पाहतील पंच म्हणून, थर्ड अंपायर पंच म्हणून काम पाहत आहेत. शहापूर तालुक्यात एक नामवंत पंच निलेशजी महाजन सर या थर्ड अंपायर ची भूमिका या सामन्यासाठी पाहतायत. अंपायर तुमचा डिसिजन काय आहे? नॉट आउट. ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन आहे नॉट आउट, थर्ड अंपायरचा डिसिजन अजून पेंडिंग आहे. खर तर मित्रांनो डीआरएस चा उगम कधी झाला आणि डीआरएस शिकार पहिला कोण ठरला? सन 2001 आणि 2002 साली या रिओ सिस्टीमचा पहिल्यांदा वापर केला गेला आणि त्याचा शिकार जर कोण ठरला असेल तर भारतरत्न सचिन तेंडुलकर हे रिव्ह्यू सिस्टीमचा शिकार ठरणारे पहिले खेळाडू ठरले होते. खूप पडताळणी केली जाते किंवा सामना आहे अशी चूक होणं अपेक्षित नसेल कोणत्याही संघाला. पंचांचा इशारा आलाय नॉट आउट. तुम्ही ऍक्शन रिप्ले ओम साई एमटीसी लाईव्ह डॉट इनच्या माध्यमातून पाहू शकता काय प्रक्षेपण केलं जातंय. खरंच खूप सुंदर प्रक्षेपण ओम साईची सर्व टीम ओम साई एमटीसीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटूया. सुंदर प्रक्षेपण धाबा धावपलकावरती पाहायला भेटत आहेत 12 धावा, 5 चेंडूचा सामना संपला, धावपलकावरती धाबा पाहायला भेटत आहेत 12 धावा. जर गोटेवाडी संघाला सामना जिंकायचा असेल तर एका बलाढ्य खेळाडूची विकेट घ्यावी लागेल आणि तो कोण असेल? रोहित पाटील. आणि जर सामना जिंकायचा असेल तर रोहित पाटीलला 24 चेंडू खेळावे लागतील. काय फटका खेळला गेलाय, कम्मालीचं एक्झिक्युशन, ऑन साईडच्या दिशेने चेंडू गेलाय, सीमा रेषेच्या बाहेर येतोय, दमदार षटकार.
नाव बघले मी सर पुकार सरपंच आहेत का मोहिते खरतर सामना चालू आहे गोटेवाडी विपक्ष बरोबरशी आणि आज या सामन्याचा आनंद घेण्यासाठी गोटेवाडी गावचे संचालक सोसायटीचे सदस्य आदरणीय राजकुमार मोहिते साहेब यांचाही आयोजकांच्या वतीने सत्कार केला जातोय आणि आदरणीय निलेश खोत यांच्या हस्ते गोटेवाडी गावचे संचालक कमिटीचे सदस्य आदरणीय राजकुमार मोहिते साहेबांचा मानाची उबदार शाल सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जातोय धक्का क्रमांक बसलाय पहिला धावफलकावरती धावा पाहायला भेटत 18 धावा आदरणीय घोगाव गावचे एक प्रेमळ व्यक्तिमत्व राघव दादा यांचाही आयोजकांच्या वतीने सत्कार केला जातोय राघव दादा आपल्याला विनंती आपला सत्कार होतोय प्लीज आपण सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे मानाची उबदार शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन आपला आयोजकांच्या वतीने सत्कार केला जातोय एकोणीस धावा धावफलकावरती पाहायला भेटतात दुसऱ्या षटकामधील दोन चेंडूंचा खेळ संपलाय खर तर महत्वाची विकेट अजून विकेट वरती थांबलेली पाहायला भेटते रोहित पाटील एका बाजूने विकेट वरती स्थिरावलाय मोठे मोठे आक्रमण चढवतोय आक्रमणाला रोखावं लागेल रिवर्सिपचा फटका काय फटका खेळलाय काय कॉन्फिडन्स लेवल आहे आज पहा मित्रांनो आणि रोहित पाटीलच्या बॅट मधून येतोय हा ब्रँडेड षटकार काय सुंदर चेंडू पंचवीस धावा धावफलकावरती पाहायला भेटतायत अतिशय महत्वाची लढत अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे सत्तावीस धावांची पंधरा चेंडू सत्तावीस धावा फुलटॉस चेंडू काय फटका खेळाय मित्रांनो पहा मैदानाची सीमारेषा फक्त मला वाटतं रोहित पाटील यांच्यासाठी वाढवावी लागेल रोहित पाटीलला आयोजकांना सांगावं लागेल एक्स्ट्रा 10 मीटरचा सिक्स तुला मारला तरच षटकार दिला जाईल काय कमवालीचे मटके मारतोय आज रोहित पाटील अक्षरशः 60-65 मीटरची बाउंड्री असताना सुद्धा 80-85 मीटरचे षटकार आज आपल्याला रोहित पाटीलच्या बॅट मधून पाहायला भेटत धावपलकावरती धावा पाहायला भेटतायत 31 धावा पुन्हा एकदा लोवर फुलटॉस चेंडू सुंदर चेंडू टाकलाय कम बॅक केले गेले षटकार आल्यानंतर डॉट पद्धतीचा चेंडू टाकला गेलाय अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे 12 चेंडू 21 धावांची गरज दोन षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावरती पाहायला भेटतायत मित्रांनो म्हणतात ना तरुणपणी जर तुम्ही कष्ट कराल तर म्हातारपणी बसून खाल आणि जर तरुणपणी जर तुम्ही आळस कराल तर म्हातारपणी तुम्हाला कष्ट करावं लागेल त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये दोन्ही इनिंग महत्वाच्या असतात तुम्ही जर पहिल्या इनिंग मध्ये कष्ट केले ना तर दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्हाला आराम करायला भेटतो पण पहिल्या इनिंग मध्ये जर तुम्ही आळसपणा केला तर दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्हाला परिश्रम करावे लागतात त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये प्रत्येक इनिंग ह्या महत्वाच्या असतात जिंकण्यासाठी गरज आहे 12 चेंडू 21 धावांची गरज
सात टाइमिंग होतं की आठला मॅच चालू झाला, चार पासून मॅच संपला, तीन तीन ओव्हरच्या केल्या ना, निवांत एवढ्या मॅच आहेत ना, या सहा मॅच आहेत ना, हे चार तास संपल्या, हे चार तास पकडायच्या, चार वाजेपर्यंत ठेवते मिळाले खाली ही मॅच तर आपण पकडा किंवा नाही पकडा झाला त्या तीन एका दोन वर्ष खेळत चालतात अजून मॅच वाढली ना कुठली क्वार्टर फायनल झाली हो होतील 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 निवांत होतील लवकर मॅच संपतात ना चला प्लीज गोटवाडी संघ गोलंदाजी मार्क होती अभी सुंदर फटका क्षेत्ररक्षक आहेत ऑनसाइडला पाठीमागे किरण काटेकर सुंदर क्षेत्ररक्षण केलं गेलं एकच धाव या चेंडूवरती पाहायला भेटेल अजूनही समीकरण आहे अकरा चेंडूंनी जिंकण्यासाठी वीस धावांची गरज प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे आणि रोहित पाटील विकेट रोहित पाटीलची विकेट गोटेवाडी संघासाठी महत्वाची आहे शेवटच्या चेंडूपर्यंत जर रोहित पाटील अजून पाच ते सहा चेंडू जर विकेटवरती स्थिरावला ना तर सामना त्यांच्या बाजूने झुकू शकतो अकरा चेंडू वीस धावांची गरज सुंदर चेंडू पांचाणी दंडित केलाय दोन्ही हात समांतर पाहायला भेटतायत वाईट चेंडूंचा इशारा आलाय नियम क्रमांक 22 चा वापर केला जातोय दहा चेंडू अकरा चेंडू एकोणावीस धावा सुंदर चेंडू काय फटका खेळाय मित्रांनो पॅडल स्वीप ओळखलो आणि पिक केला आणि फेकून दिला सीमा रेषेच्या बाहेर येतोय हा रोहित काय कमालीची फटकी खेळतोय आज मित्रांनो खरं तर महाराष्ट्रामध्ये तीन गोष्टीची खूप चर्चा आहे एक म्हणजे क्रिकेट दुसरं म्हणजे गौतमी पाटील आणि तिसरं म्हणजे बैलगाडा शर्यत आणि या मैदानावरती चर्चा आहे रोहित पाटीलची सुंदर चेंडू डॉट फॉर द चेंडू आलाय बाईसच्या माध्यमातून धावसंख्येत ऍड होताना पाहायला भेटेल बाईस आठ चेंडू अकरा धावांचे अकरा धा नऊ चेंडू अकरा धावांची गरज स्क्रीन वर सुंदर चेंडू गतिपरिवर्तन आतमध्ये येणारा चेंडू खरं तर इनस्विंग होणारा चेंडू एक धाव या चेंडूवरती पाहायला मिळतीया अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे आठ चेंडू आणि दहा धावांची गरज रिवसिपचा फटका घेण्याचा प्रयत्न दोन क्षेत्रामध्ये गॅप मोठा नाही धावांचा तोटा मिळतो इथे चौकार धावांची गरज वैयक्तिक जर पाहिलं रोहित पाटील तेरा चेंडू सात सहा सात चेंडू सहा धावा वैयक्तिक तेरा चेंडू चाळीस धाव संख्येवरती खेळतोय प्रेक्षकांनो या रोहित पाटील साठी टाया नक्कीच झाल्या पाहिजे काय कमालीची फलंदाजी करतोय आज डायरेक्ट फेकी
म्हणलं ना मित्रांनो परत एकदा चूक किरण काटेकरने केली आणि चुकीचं रूपांतर झालंय चौकारामध्ये आणि रोहित वैयक्तिक खेळतोय 45 धावसंख्येवरती ओके चला पंचांचा इशारा येतो 22 प्लस लेग वाईज असे 5 धावा या चेंडूवरती पाहायला भेटतील जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 1 धावांची गरज मित्रांनो आठवला असेल तुम्हाला डिसेंबर मध्ये झालेला बदलापूर येथे जगन्नाथ स्मृती चषक 2022 चा सामना मयूर गुरु मयूर दिवेकर यांच्या माध्यमातून तो ऑर्गनाइज केला होता फायनलचा सामना होता 6 चेंडू मध्ये 1 धावांची गरज होती आणि निर्धाव षटक टाकलं होतं आता ते निर्धाव षटक टाकलं जाईल का गोलंदाजी मार्ग वरती भैया सुंदर फटका येतोय हा षटकार फिनिश केलाय रोहित पाटीलच्या माध्यमातून आणि चला यानंतर लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय रोहित पाटील येळगाव संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज